पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा कुपोषणाचा प्रश्न गंभीर झाला. या ठिकाणी अचानक दोन बालकांचा मृत्यू झाला आणि आतापर्यंत 600 बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याचा दावा केला जातोय. स्वतः आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आहेत. सावरासाहेब, पहिला प्रश्न मी तुम्हाला कुपोषणाच्या आकडेवारी संदर्भात विचारणार नाही, तर तुम्ही जे वक्तव्य केलं होतं त्याच्यावरून जे रान उठलेलं आहे, तुमच्यावर टीका केली जाते, विरोधक आता तुमच्या राजीनाम्याची मागणी करतायत. वक्तव्य मी अशा प्रकारचं कुठलंही केलेलं नाही आणि मी करू शकत नाही, आयुष्यामध्ये करू शकत नाही, भविष्यातही करू शकत नाही. कितीही काही झालं असलं, कसं कुठलाही म्हणजे परिस्थिती आली तरी, केवळ हे माझ्या तोंडी घातलं गेलेलं वक्तव्य आहे. एका कार्यकर्त्याने तुम्हाला प्रश्न विचारला की 600 बालकांचा मृत्यू झालाय, त्याला तुम्ही उत्तर देताना जे वक्तव्य केलं की असू दे, ते बाईशी बोलत असताना त्याने मध्ये असा काहीतरी प्रश्न विचारला, 600 मुलं मृत्युमुखी पडले वगैरे, थांबा राहू द्या, राहू द्या म्हणजे काय, थांबा जरा की मी यांच्याशी बोलतो, नंतर मी तुमच्याशी बोलतो, मग तुला त्याला उत्तर देतो, त्याचा असा विपर्यास केला गेला. विरोधकांच्या मागणीवर तुमची काय प्रतिक्रिया? आणि असा राजीनामा करण्या देण्याचा हा विषय येतच नाही. मी म्हणालो असं मी बोललेलोच नाही किंवा असं माझ्या मनात सुद्धा येत नाही येत, त्यामुळे राजीनामा देण्याचा विषय येतोच कुठे. एकूणच विष्णू सावरा यांच्या वक्तव्यामुळे झालेला गोंधळ आणि त्याच्यावर त्यांनी केलेली दिलेली प्रतिक्रिया की हे सगळं राजकीय षडयंत्र आहे आणि त्या ठिकाणी जे विरोधक होते त्यांनी सगळा हा गोंधळ केला आणि आपण असं कुठलंही वक्तव्य केलं नव्हतं, असे सावरा सारोही विष्णू सावरा यांनी केलेले. विरोधी प्रशांत कोचरेकरचा, दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.